मानसिक यापुढे स्वतःचा अपमान करून घेण्याची हौस असेल तर त्या घरी जायचं. अरे आधी आधी इकडे येऊन बघा तरी म्हणावं आम्ही कुठल्या परिस्थितीत राहतोय ते, आणि मग बोला. यापुढे त्या घरात जायचं नाही म्हणजे नाही. नाहीतरी दादांनी सांगितलंच आहे की त्यांना कोणाची गरज नाहीये. मला तर त्यांना तिथल्या तिथे सांगावं असं वाटत होतं की आम्हालाही नाहीये बरं का गरज, आणि मला तर नाहीच नाही. बरं झालं बाहेरचं कोणाला बोलत नव्हतं, नाहीतर फुकटचा तमाशा बघायला मिळाला असता फुकटचा. मानसी ठरलं यापुढे काहीही झालं तरी त्या घरात जायचं नाही म्हणजे नाही. आणि सांगून ठेवतो तुला, जायचं नाही जायचं नाही असं म्हणून तू स्वतःची समजूत घालतोय असं नाही वाटत आहे तुला? स्वतःची समजूत काय म्हणायचं काय तुला? अपेक्षा भंग झाल्यानंतर माणूस स्वतःची ही समजूत घालतो ती समजूत. कसला माझा कसला अपेक्षा भंग झाला सांग ना. खोटं बोलू नकोस तू, निराशा माझीही झाली. त्या घरात जे काही घडलं होतं त्यानंतर भले आपण घर सोडलंही असेल, पण जेव्हा त्या घरी पुन्हा जायची वेळ आली, सगळ्यांनी एकत्र जमायची वेळ आली, तेव्हा मनात असं कुठेतरी वाटत होतं की आपली विचारपूस होईल, चौकशी होईल. पण नाही, पाट्याला आला तो कोरडेपणा आणि आरोप. आजच्या प्रसंगानंतर त्या घराबद्दल जी उरली सुरली आशा होती ती पण संपली. प्रत्येकाचं एकमेकाबद्दलचं आपल्याबद्दलचं मत समजलं. यानंतर त्या घरी जायचं नाही. यापुढे जाऊन तर मी म्हणेन की त्या घराचा विचार सुद्धा करायचा नाही. तर एकंदरीत सगळं गोंधळात झाला. वर्षा मला जेव्हा कळलं ना की सगळे एकत्र येणार आहे तेव्हाच वाटलं काहीतरी धुसफूस होणार. पण हे टोक गाठलं जाईल याची मात्र मला मुळीच कल्पना नव्हती. तुम्ही दादांची पण बोला. काय बोलू मी वर्षा, टेल मी काय बोलू मी, आणि काय बोलायचं असतं का? की झालं गेलं विसरून जा, आम्हा सगळ्यांचं चुकलं. आणि त्या बोलण्याच्या अवकात जर का माझ्याकडनं थोडा विषय मत प्रदर्शित झालं तर पुन्हा त्यावर चर्चा सुरू की हा असंच बोलला तसंच बोलला. नको त्यापेक्षा गप्प बसणं योग्य आहे. कमाल आहे तुमची. काय कमाल आहे, माझी कसली कमाल आली? मी तर बसलो इथे एकटा. कमाल दाखवायची ती दाखवली ना तिकडे सगळ्यांनी मिळून दाखवली ना. झालेल्या प्रकाराचा तुम्हाला आनंद होतोय का हो, की कसे भांडले सगळे एकमेकांशी? वर्षा मला ना आनंद होतोय ना दुःख. मला फक्त कीव करावीशी वाटते सगळ्यांची, आणि मुख्य म्हणजे दादांची. दादांची हा दुसरं काय. मला अंदाज आला होता की दादांनी या साखरपुड्याच्या निमित्तानं सगळ्यांना एकत्र आणलंय, आणि त्यानिमित्त ते सगळ्यांना सांगतील की बाबांनो विसरा जे काही घडलंय, पुन्हा खेळे मिळेन राहता. काय चुकलं मग त्यांचं त्याच्यात? आपल्या मुलांमध्ये जर फाटाफूट झाली असेल, अगदी हमरी तुमरीवर येण्या इतके त्यांचे संबंध बिघडले असतील, आणि जर एखाद्या बापाला वाटलं की आपण प्रयत्न करावे त्यांच्या सलोखा निर्माण होण्यासाठी, तर काय चुकलं त्यांचं त्यात? जी तुम्ही भावंड 80 वर्ष एकमेकांचे सुख दुःखाचे वाटे करीत होता, आणि आता तुम्हाला एकमेकांचा चेहरा बघणं सुद्धा जड जातंय, आणि अशा परिस्थितीत दादांनी काही प्रयत्न केले तर तुम्हाला त्यांची कीव येते, बोलणंच खुंटलं. मग कठीण आहे जर प्रत्येक जण असा विचार करत असेल ना, तर खरंच कठीण आहे. बघ वर्षा. नाही असू दे, कळलंय मला. उगाच तुम्हाला फोन करून सांगितलं मी सगळं, वाटलं
नव्हतं तुम्हाला यायला जमलं नाही. निदान दादांशी फोन करून बोलाल तरी या झालेल्या प्रकाराबद्दल. जाऊ दे, ठेवते मी फोन. वर्षा प्लीज लिसन टू मी प्लीज. आय एम सॉरी, माझं चुकलं, आय एम सॉरी. मला वाटलं होतं निदान नोकरी मिळाल्यानंतर तरी तुम्ही नीट विचार करू शकाल. हे बघ वर्षा, मी आता सॉरी म्हटलंय ना, मी दादांशी बोलू ठीक आहे. आणि हो, आनंदाची बातमी, मी नोकरीचा 5 वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट केला. हो, अगदी आजच केलाय. आता लवकरात लवकर तू प्रीती आणि राहुल इथे येण्याची तयारी कर. तिकडे? हो. आता सगळ्या सोयी आहेत इथे, शाळा हे झालंच तर. हो, पण मला नाही जमणार. असं का बोलतेस? आता असं काय करतेस? अहो, तुम्हाला कळतंय का, दादांसोबत आता मी आणि साहेबच आहोत फक्त. या परिस्थितीत मला तिकडे यायला जमणार नाही. वर्षा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी प्लीज. ए आई सांग ना, आपण असं अचानक इथे का निघून आलो? स्वप्न प्लीज शांत बैस जरा. अशी काय करतेस ग? ए, मग उद्या आपण जायचं का दादांकडे? नाही, उद्या नाही आणि कधीही नाही. म्हणजे काय झालं स्वप्न? बाबा बघा ना, आई बाबा कशी बोलते की आपण त्या घरी कधीच जायचं नाही. तसं काय नाहीये स्वप्न. बर मला सांग, तू ब्रश केला का? अजून नाही केलेला. चल काय काय चला पटकन करून. सागर, उगाच कशाला खोटं बोललास तिच्याशी? नशीब, सगळा तमाशा झाला तेव्हा मुलं आत होती, नाहीतर. आणि कशाला सारखी सारखी सारवासारव करायची? तुला सांगून ठेवते मी सागर, पुन्हा जर का स्वप्नाने मला विचारलं नाही याविषयी, तर मी तिला स्पष्ट सगळं सांगते. काय काय समजावून सांगणार आहेस रेश्मा? आणि कसं सांगणार आहेस? मग एकच पर्याय उर. पर्याय? हो. कसलं? स्वप्नाला आपण 5 गणीच्या बोर्डिंग स्कूल मध्ये ठेवायचं. हे बघ, आपण जर तिला स्पष्ट काही सांगणार नसलो तर हाच पर्याय आहे. आणि तुला मी सांगून ठेवते, आज जो काही प्रकार घडला ना तिकडे, नंतर पुन्हा पाऊल नाही टाकणार मी त्या. खरंच माझी अजिबात इच्छा नाही. काका, दिवे बंद करू का? हा हा, कर कर, बंद कर. खरं म्हणजे मी आता जातो स्वर झोपायला. विद्या झोपला का रे? हो, आडवे झालेत. काका काय होऊन बसलो हे? म्हणजे मी बोलू ना तुमच्याशी? अरे बोल ना, मग बोल. काय दादांशी मला हे बोलवणार नाही आणि माझ्या मनात काही राहत नाही हो. कदाचित एवढं ओझं पेलवण्याची कुवतच नसेल माझी म्हणा किंवा काही. साहेब नको खंतावस असा. मी प्रेम. काका आपण सगळ्यांना असं एकत्र बोलवायला नको होतं ना? खरं सांगू का तुला साहेब, असा भलत्याच भ्रमात जगत राहण्यापेक्षा ना वस्तुस्थिती समजली हे अतिशय चांगलं झालं असंच मी म्हणेन. छे 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 छे, परस्परांच्या बद्दल या पोरांच्या मनात केवढा विद्वेष, केवढा संताप.
इतका पण झालं तर एका अर्थी बरंच झालं. बडबडा बोलून टाकलं. आता आपल्या म्हाताऱ्यानं उगीच नसती आशा वाटायला नको. काका मला भीती वाटते ना ती दादांची. कसली भीती? अजिबात भीती वाटून घेऊ नकोस. विद्या खंबीर आहे, चांगला खंबीर आहे. आता काय हे बघ, मी काय, विद्या काय, तू काय, कस झालं तरी पोर आहेत रे ती, आपली पोर आहेत. जीव गुंतलाय रे त्यांच्या. साहजिकच आहे ते, पण म्हणून इतके कमकुवत मनाचेही नाही आहोत आम्ही की आयुष्यभर आपले आसव गाळत बसू. अजिबात नाही. काय साहेब, हे बघ, जेव्हा शक्य होतं ना तेव्हा आपण अगदी दोन्ही हातांनी भरभरून सगळ्यांना दिलंय, दिलंय की नाही? आता पुढे नाही त्यांच्या नशिबात, आपण काय करू शकतो? काही करू शकत नाही. तेव्हा तू विद्याची अजिबात काळजी करू नकोस. विद्याची अजिबात काळजी करू नकोस. वेळ आहे, अजिबात काळजी करू नकोस. पण काका नाही, आणखी झाल्या प्रकाराचा पुन्हा घरात उल्लेख सुद्धा करू नकोस. उगीच विद्याला बर किती 8,000. ओके. आणि युनिफॉर्म्सचं वगैरे? बर बर ठीक आहे. ओके थँक्यू सो मच. नाही मी कळवते तुम्हाला. ओके बाय. सागर हे बघ, शाळेची सगळी माहिती मिळवली आहे. पाचगणीतली अतिशय उत्तम शाळा आहे आणि मुख्य म्हणजे आपल्याला परवडण्यासारखी. पुढच्या आठवड्यात भेटायला बोलू. रेश्मा तुला असं नाही का वाटत की आपण फारच घाई गडबडीत निर्णय घेतो? मग काय करणार सागर? होतीये थोडी घाई पण अतिशय उत्तम शाळा, उत्तम शिक्षण होईल इथे. त्याबद्दल शंका नाहीये ग, पण फक्त त्यासाठी पाठवतोय आपण स्वप्नाला? सागर अरे, आज ना उद्या स्वप्न हट्ट करणारच दादांकडे जायचं म्हणून. मग काय करणार आपण? सांग ना, तिच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची तयारी आहे तुझी? पण त्यासाठी बोर्डिंग स्कूल हा पर्याय असू शकतो का रेश्मा? दुसरं नाही, हळूहळू समजेल ती. पण नाही, मला नाही वाटत ते शक्य होईल. आणि ती इथे असेपर्यंत त्या घरापासून दूर ठेवणं, दादांपासून दूर ठेवणं शक्य होणार नाही आपल्याला. आपण तिला प्रेशराइज केलं ना तर नसती कॉम्प्लिकेशन्स वाढतील. आय विल थिंक ओव्हर इट. ठीक आहे, तू शांतपणे विचार कर, मग आपण ठरवू. मी निघते आता. सकाळीच अनिरुद्धचा फोन आला, एक महत्त्वाची ऑर्डर मिळते. मी जाते, आपण संध्याकाळी. ओके चल बाय. कोणी आलं नाही आणि कोणी येणारही नाही. संपलंय सगळं. त्याच्यात मनीषा एक बरं झालं. निदान यामुळे मला कळलं तरी की आम्हाला एकमेकांबद्दल खरंच काय वाटत. त्याच्यास मला असं वाटतं की तू निदान दादांना तरी भेटायला जावंस. कशाला?
नको आता त्या विषयावर बोलायला. तुझ्याकडे काही खूप वेळ आहे अशातला भाग नाही आहे मनीषा. कधी निघतेस? उद्या. बाबांची पोस्ट नक्की झाली तेव्हाच मला जरा कुणकुण लागली होती. शेवटी बाबांनी काल फोन करून विचारलंच. मला फक्त त्यांच्या तब्येतीची काळजी आहे म्हणून मी जाते. नाही, तुला तुला जायला तर हवंच. तू गेल्यावर जरा एकटं पडल्यासारखं वाटेल इतकंच. त्याच्यास तू घरी जात जा, साहेबला तरी भेटत जा. ठीक आहे. हा माझा दिल्लीचा पत्ता आणि फोन नंबर. बरीच तयारी बाकी आहे म्हणजे. ठीक आहे, मी उद्या येईन तुला सोडायला. नको. का? नको. साहेब, काय दादा कुठे आहेत? काकांबरोबर बाहेर गेलेत फिरायला, येतील. बरं. वहिनी, विवेकला कळलंय त्यांना सगळं. काय म्हणाला मग? काही नाही, म्हणजे वाईट वाटलं रे त्यांनाही. येतील एखाद वेळेस पुढच्या आठवड्यात दादांना भेटायला. मी बघते. काका कुठे? अरे तू एक काम कर, आपला शेजारचा उडपी आहे ना हॉटेल, तिथे मी भाऊला बसवून आलोय. काय झालं? अरे काय सांगू, ते गुडघे एकदम आखडले त्याचे. मी त्याला सांगितलं माझा आधार घेऊन चल, ऐकायला तयार नाही. जा बाबा जा. मी जातो. बघा, असं फोनवर नाही बोलता येणार. काय करते सगळी व्यवस्था करून ठेवली तुझी मुलांची. आणि इथलं काय? परवापासून चैताली सुद्धा चालली आहे इंटर्नशिपसाठी, 6 महिन्यांकरता. म्हणजे इथे दादा आणि साहेब, त्यांना एकट्यानं सोडून मी. कमाल आहे तुझी वर्षा, मग मी काय एकटा राहू का इथे? मी राहू शकणार का तू सांग. अगं काही महिन्यांचा प्रश्न असता ना तर ठीक आहे, अगं 5 वर्षांचा प्रश्न आहे. आणि जर का प्रमोशन मिळालं तर मला इथेच राहावं लागेल, असं काय करतोस तू? तर इतक्या प्रयत्नानंतर मला ही नोकरी मिळाली. तू आणि मुलं जर का इथे नसतील तर मी नाही राहू शकणार, मला ही नोकरी सोडावी लागेल. अहो, अशी नोकरी सोडायची काय भाषा करताय तुम्ही? मला नाही जमणार आता.